येवल्यामध्ये शिवसेनेच्या वतीने शहरातील गंगा दरवाजा भागातील वनवासी राम मंदिरात आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र लोणारे आदींच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. अयोध्या येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीवर महाआरती करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर येवला शहरातल्या वनवासी राम मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली आहे. यावेळी बोला सियावर रामचंद्र की जय, आवाज कुणाचा, शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी रामभक्त यांनी उपस्थित राहून अयोध्येतील राम मंदिराकरता समर्थन करत रामाच्या मंदिरात महाआरती करून श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. दरम्यान या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार आणि आमदार किशोर दराडे यांनी अधिक माहिती दिली आहे. प्रमुख यांनी 2 महिन्यापासून घोषणा दिल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर बांधण्याच्या समर्थनानंतर आज येवलेवासियांच्या वतीनं वनवासी राम मंदिरात 6 वाजता आरती घेण्यात आली. त्यासाठी सर्वपक्षीय सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि राम मंदिर झालंच पाहिजे अशा सर्वांच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत होत्या. पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे सर्व आमदारांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये उद्धवसाहेबांनी आदेश केले, जे अयोध्याला गेले आहे ते मोठ्या प्रमाणात तिथं जोडस करतील, त्याप्रमाणे प्रत्येक गावात आपण त्या दिवशी महाआरती करून आणि राम मंदिर लवकरात लवकर कसं होईल याची राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण होईल अशी प्रार्थना करायची. त्याप्रमाणे आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि रामभक्त सर्व इथं येऊन प्रभू रामचंद्राची आरती केली आहे. यावेळी राहुल लोणारी, प्रज्वल पटेल, रुपेश लोणारी, अरुण काळे, मकरंद तक्ते, महेश सरोदे, लक्ष्मण गवळी, योगेश जाधव आदी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, येवला.